हेडलाइंस प्रायोजक सोफा फैक्ट्री द कंप्लीट लिविंग सॉल्यूशंस अंडर वन रूफ। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मध्ये अंतर्गत धुसफूस पटोलेंच्या कारभारा विरोधात नाराजी व्यक्त करत थोरातांचा विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा। पिंपरीत महाविकास आघाडीत बंडाचं वारं, राष्ट्रवादीच्या नाना काटेंविरोधात राहुल कलाटेंची उमेदवारी। वरळीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा जाहीर सत्कार, शिंदेंच्या पक्षाकडून ठाकरेंच्या बाले किल्ल्यात शक्ती प्रदर्शन। कनेडी राडा प्रकरण, आमदार वैभव नाईकांना भोवण्याची शक्यता, बेकायदेशीर जमाव तसंच 307 सारख्या गंभीर गुन्ह्यात होऊ शकते अटकेची कारवाई। जीवे मारण्याच्या धमकीनंतर ठाकरेंच्या पक्षाचे आमदार नितीन देशमुखांचा मुंबईच्या नरिमन पॉइंटवर फेरफटका, धमक्यांना घाबरत नसल्याचं दाखवण्यासाठी उठाठेव। श्रद्धा वालकरच्या मारेकरी आफताबचा कबुलीनामा समोर, खर्चासाठी पैसे नसल्याच्या वादातून गळा दाबून हत्या केल्याची आफताबची कबुली। आता मुंबई ते बेलापूर प्रवास होणार सुपरफास्ट, गेटवे ऑफ इंडिया ते बेलापूर वॉटर टॅक्सीचा शुभारंभ, अवघ्या तासाभरात मुंबईतून बेलापूरला जाता येणार। मुंबईतले डबेवाले होणार टेक्नो सॅवे, खासगी फूड डिलिव्हरी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी डबेवाले आणणार ऍप। रॅपिडोला राज्यात परवाना मिळणार नाही, नवीन नियम बनवताना परवाना घेण्याचे आदेश, सुप्रीम कोर्टाकडून रॅपिडोला दिलासा नाही। राखी सावंतच्या पतीला अटक, राखीनंच पती आदिल खान दुर्रानीवर दाखल केली होती FIR। तुर्कीत भूकंपामुळे आतापर्यंत 4,000 अधिक जणांचा मृत्यू, युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य, भारताचाही मदतीचा हात। भूकंपग्रस्त तुर्कीला भारताचा मदतीचा हात, मदत आणि बचाव कार्यासाठी NDRFची पथकं तुर्कीला रवाना। भारत ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कोहली टेन्शन मध्ये, नवाकोरा मोबाईल हरवल्यानं सोशल मीडियावर मागितली मदत। राहुल गांधींनी संसदेत पंतप्रधानांवर केलेल्या टीकेवर भाजपा आक्रमक, रविशंकर प्रसाद यांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर।